रांगोळी आजी हाँ? आज एखादा सण आहे असंच वाटतंय. अगं सणच आहे, आज तुझे आई बाबा धाकटी बहीण येणार आहे, सणच आहे. आज हे रंग जरा जास्त चमकतात असं वाटतंय. बोलत बसले तर सगळी काम राहून जातील. सकाळपासून सगळी काम रखडली आहेत. अग मला आई बाबांच्या पायात पडू दे. आयुष्मान भव, अहो किती भरभर वाढत चालली ही. मग तरी तुझ्या मांडीवरच झोपणार, तू इथे आहेस तोपर्यंत. ग बर बाई, आजोबा आजोबा आजोबा, डोळ्यात काही गेलंय का? माझी बावली गेली ना डोळ्यात, खूप मोठी झाली आहे, नीट बसवतो तिला. आजोबा अग पाय पडते. बाबा नमस्कार. आल्याबरोबर अगदी धावत आली आपल्याकडे. येऊ दे करुणा, तू पण बस. या वटलेल्या झाडावर दोन फुलं उमललीस वाटत, मन बहरलं मुली. अरे प्रकाश बाबा, अरे फोटो घे ना एखादा. घेऊया ना, या देहाचा भरोसा नाही. डोळे मिटायची वेळ आली तर या दोन मुलींचं गुजीरवाणं रूप डोळ्यात साठवून मग मिटेन मी. रेडी म्हण रे. रेडी, स्माइल प्लीज. डॅडी इथे या, आता आजीचा फोटो. अक्षवंत घ्या आता,
आजींचा आणि या त्यांच्या दोन मुलींचा दोन नाही तीन मुली आहेत मला ये हसा पाहू सगळे एकदा आजीच्या तिन्ही मुलींनो या म्हातारपणी मेला हा मोती बिंदूचा त्रास पाण्याने भरून येतात डोळे पाण्याने नाही प्रेमाने उथमले ते माझ्या एकटीचेच का बाबा आईचा मस्त फोटो येणार कृष्णा जरा इकडे ये ग आलेच काय आई अगं किती दमशील दोन दिवस तर आली आहेस सासरी माहेरी खरंच माहेर बसेलच आहेस तू सासर माहेर एकाच ठिकाणी माझं आई सासूबाई तिला सासरी माहेरची माया मिळते तिला सासू नसते तिला फक्त आई असते अशी बर बर बैस बैस आता जरा बाबा घ्या टाक टाक इकडे गेला गेला चल रे घोड्या आई करुणा किती मोठी झाली ना आता आणखी मोठी होईल लग्नाची होईल पोर लग्न करुणाचं लग्न आई तिचं लग्न खूप थाटात करायचं खूप 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 शिकवायचं खूप चांगला मुलगा बघायचा खूप 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 सुखात किती वेळा खूप खूप बोलतेस ग आई आई म्हणून मी तिला फार कमी दिलंय आजीच आई झाली माझ्या मुलीची माझ्या सोबतीची ओ मुलीला मिळाली नाही या विचारानं मन कधी कधी रित रित वाटत शहरात पार कोमेजून गेली असती ती इथे आणलीच नाही बरं झालं इथे आणलीस सारखी आजारी पडत होती डॉक्टरांनीच सांगितलं तिला खेडेगावात घेऊन जा तिथली हवा तिला नक्की मानवेल मानवली उद्या लग्न सुद्धा होईल मुली मोठ्या होतील आपल्याला सोडून सासरी जातील हे माहीत असताना सुद्धा प्रत्येक आई मुलीच्या लग्नाची स्वप्न रंगवत असते मन कसावीस होणार हे माहीत असताना सुद्धा ते स्वप्न फुल हवं हवसे वाटत घर सोडून निघाल्या
तुला खूप सागर गोटे दिन आणि खूप सारी मोरपीस सुद्धा आणि मी तुला खूप चित्र काढून देईन दे ताई काय करताय तुम्ही चला सायकल द्या बघू मला फिरून येतो जरा बाबा तुम्ही ही सायकल मग काय झालं भरपूर फिरलोय गावात पूर्वी सायकल घेऊन पण लेडीज सायकल लेडीज काय आणि जेंट्स काय ग डॅडी लवकर या हॅलो हॅलो पोरींनो तिथेच थांबा बाबा फार लांब जाऊ नका डॅडी लवकर या बाबा लवकर या टाटा कृष्णा मुली स्वप्न बघत राहिलीस रंगवत राहिलीस काम पण करत राहिलीस कुंकू पसरलाय कपाळी सारखं कर ग हे कुंकू तुम्हीच दिले ना मला तुम्हीच सारखं करा ना मीच करते या कुंकुवाच्या टिळ्यात मला माझ्या मुलाचं रूप दिसतं ते गोजीरवाणच राहिलं पाहिजे नाही का आता माझ्या प्रकाशचं तेच खुललं स्त्रीच्या कपाळीचं कुंकू हे तिचं सौभाग्य तर आहेच त्याचबरोबर मुलांना आई म्हणून मारलेल्या गोड गोड हाकेचं रुपडं रूप आहे ग मुली शब्दांची जोड कमी पडेल ग भावनेला हृदयाची हाक ऐक अशीच कवटाळून ठेवा तिला डोळ्यात पसरत चाललेल्या अंधुकतेला प्रकाशाची किरणे गबसली असं इथंच राहा मुली मोकळेपणानं सांग तुझ्या मनात असेल ते इथून पाय निघत नाही हो पण त्याने प्रेमाने बांधलेल्या त्याच्या मोकळ्या धरत्यात परतण्यासाठी मन तडफडते तवास तुझ्या कणाकड तुझ्या मनाप्रमाणेच होऊ दे मुली ऐकतेस ना तुझ्या मनाप्रमाणेच होऊ दे पण एक लक्षात ठेव या म्हाताऱ्या शरीरात अजूनही त्राण आहे म्हणून तुम्हा सर्वांकरता पहिल तरी लागलेली नजर मी आईल तरी खेचली आहे या कुंकुवाच्या टळ्यात मला माझ्या मुलाचं रूप दिसत ते गोजीरवाणच राहिलं पाहिजे नाही का कपाळीच्या कुंकुवाच्या टिळ्यात मला माझ्या मुलाचं रूप दिसायचं अगं आपला प्रकाश गेला नाही गेली ती कुडी तुझ्या कपाळी चमकणाऱ्या कुंकुवाच्या टिळ्यात तो हसत राहिलेला मला बघायचंय ग एका वेड्या आईची वेडी मागणी असेल मला बघू दे माझ्या मुलाला आणि तू सुद्धा स्वतःला जेव्हा जेव्हा आरशात बघशील तेव्हा तेव्हा तो हसत राहायला पाहिजे तुझ्या कपाळी मुली समाजाच्या रीतिरिवाजाला न जुमानण्याचा आशय या तुझ्या कपाळी लागणाऱ्या कुंकवाच्या टळ्यात नाही
तर आशा आहे प्रकाशशी आपल्या न भंगलेल्या सहवासाची पवित्र खूण अंगावर बाळगण्याचा। पाली माझ्या सोनूला अंगाई गाव का ग आपला अर्ज मंजूर झाला आहे। आपली नेमणूक करण्यात येत आहे। आपण तारीख 28 जून रोजी कार्यालयात सकाळी 10 वाजता हजर राहावे। तीर्थरूप आई बाबा शिरसाष्टांग नमस्कार। माझी नोकरी पक्की झाली। नोकरी धरली कारण कवितेला मला खूप खूप शिकवायचं आहे। करुणा तर आपलीच आहे, तरी आई म्हणून माझं जे कर्तव्य आहे त्याची तरतूद करण्यासाठी नोकरी धरते। आपल्या समोर हे बोलले असते तर आपण मला बोलूच दिलं नसतं, परंतु एक खंबीर मनाच्या आईचा आदर्श मुलींच्या समोर ठेवण्यासाठी जीवनात उठलेल्या कुठल्याही वादळाला सामोरं जाऊन त्या वाटेवर घट्ट पावलं रोवीत चालत राहावं हे त्या दोघींच्या प्रत्ययास आणून देण्यासाठी नोकरी धरते। आपण पाठीशी आहातच, तुमच्या या सुनेला आभा। मी मुलगी ना तुमची? तुमच्या मुलीला तिच्या दोन मुलींचं भवितव्य घडवण्यासाठी स्वीकारलेल्या मार्गावर आपले प्रेमळ आशीर्वाद सोबतीला असणारच याची खात्री आहे मला। करुणेला गोड गोड पापा। कवितेची शाळा सुरू झाली आहे।
आपल्या आणि आईंच्या आशीर्वादांच्या दोन शब्दांसाठी असुसलेली आपली मुलगी कृष्णा। अशा प्रेमळ जोडीदाराच्या श्वासात श्वास गुंफून आयुष्यभर असंच चालत राहावं। मम्मी दार लावून घेतलंही गे किल्ली माझ्याजवळ आहे, तुझ्याचकडे ठेव। आणि हे बघ, उद्यापासून रिक्षावाले दादा रोज तुला घेऊन जातील शाळेतनं घेऊन येतील। मी संध्याकाळी परत येईन। अरे माझी गोडीला गोड दिसतंय। मम्मी, आज मला जो आवडेल तो ड्रेस घालायचा दिवस आहे ना। चल बस। कॅसेट आवडली ना? कॅसेट हो। चल, आपलं कामच जबरदस्त असत। अजून एक पाहिजे मला। आणखीन एक पाहिजे? हो। एक मिनिट मदन। अरे आणखीन एक कॅसेट पाहिजे। चटक लागली वाटत, देऊन टाक, धंदा व्हायला पाहिजे। नाही झाला तर तुला पण विकून टाकन। ब्लू फिल्म बनवतोय आपण, बघणारा कसा तापला पाहिजे। तुला काय सांगायला नको, पण रुक्मिणीचा देह डोळ्यात भरून उरेल असे सगळे शॉर्ट्स ठेव। मला सांगायला नको मदन। अरे रुक्मिणीची या आधीची कॅसेट आज सुद्धा लोक जिभ्यात चाटत बघतात। साला माहीर आहे या कामात खास, पण आपल्याला कोवळी शरीर पाहिजे। संतोष आठवते ती मंदा? खेळ आहे ग, तुला चॉकलेटी दिल्या, तू काय द्यायला नको अंकलला? टीव्ही वर बघते मी असं सगळं। बघतेस ना, मग तेच करायचं। मुका घेऊ तुझा माझी बावली। लहान आहेस ग, हळूहळूच पुढे जाईन मी। चॉकलेट राहू दे तोंडात, गोड लागेल मुका। नुसता मुकाच घ्या अंकल। पुढचं माहित आहे तुला? हो अंकल माहितीये मला। पाहिलं ना धरतात सिनेमात, मग ना तिची साडी सोडून टाकतात, आणि मग माझ्या मैत्रिणीने सांगितलंय मला, आणि मग नवरा बायको करतात ना तस करतात ते। नवरा बायकोचा खेळ खेळूया। आज नको ना अंकल, उद्या। उद्या मोठं चॉकलेट आणि आईस्क्रीम खाल्ल्यानंतर मगच। अशी मांडीवर बस ना, पाहिजे ते देईन। ये कपडे हट्टे हे जन्नत खडी हो जाएगी मेरे सामने। आओ खेल एक रंगीन खेल। सेट रुक्मिणीचे असे अफलातून शॉर्ट्स आणलेत की बघणारा बेहोश। बघणारा बेहोश? बकवास आहे सब। अरे रोज त्याच खोल्या, तोच देह, तोच नंतरचा कार्यक्रम। हे बघ, हे असं काहीतरी आहे ना, जक्कास। शेठ असली मॉडेल्स तर मला पण पसंत आहेत। इथं आलो त्याच्या आधी असली कोवळी मॉडेल्सच धरत होतो, पण ती फक्त मजा मारायला। धंद्याच्या दृष्टिकोनाने आम्ही कधी बघितलंच नाही, कधी विचारही केला नाही। हा माझा मित्र शेठ मदन माझ्याच लाईनीत काम करतो। शेजारी शिकार धरत होतो, पण शेठ आपल्याला सुद्धा कधी धंद्याचा विचार आला नाही। धंदा रोज नवीन अँगल न करायला पाहिजे।
कोळ्या शरीराबरोबर खेळले जाणारे खेळ दाखवणारी परदेशी मासिकच दरवर्षी 1000 कोटीचा धंदा करतात. 1000 कोटी? हा अंदाज 2 तपापूर्वीचा. विचार करा कॅसेटच्या धंद्यात किती कमाई असेल. अरे मासिकातली चित्र म्हणजे निर्जीव, कॅसेट मध्ये सगळं कसं जिवंत, सगळं कसं लाईव्ह. परदेशातून गाड्या आल्या, कपडे आले, खानपान सुद्धा परदेशी आलं, त्याचबरोबर ही विकृती सुद्धा आली. आपल्याला इथं संधी आहे, त्या संधीत हात धुवून घेणार की बसाल चोळत. हात धुवूनच घेणार, आता लवकरच शिकार धरतो. कॅसेट लगेच तयार. काय? हा हा, लगेच तयार कॅसेट. चापळा टाकतोय. हे एका प्रोग्रामचे पैसे, फुल पेमेंट ऍडव्हान्स. शेट, ही फक्त अर्धी किंमत आहे. कबूल भाव डबल? अरे लहान माणसाचा भाव अर्धा असायला पाहिजे ना. नाही सेट, डबल. मोठी मॉडेल्स पैसे मिळतात म्हणून काम करतात, तिथं काही झंझट नसतं. पण छोटी मॉडेल्स सापळ्यात सापडतात लवकर, पण पुढचं काम अवघड, म्हणून डबल. अरे तुम्हाला दोघांना तर अनुभव आहे रे, आणि आता आहे की तिसरा सोबतीला. हे बघा शेट, परवडत असेल तर हो म्हणा, भाव डबल. पण कॅसेट जोरदार झाली पाहिजे. हा होणार, जोरदार होणार, कारण कलाकार पण आम्हीच आणि तंत्रज्ञ पण आम्हीच. काय कलाकार. कोवळ्या शरीराबरोबरचे खेळ, कोट्यवधी रुपयांचा धंदा, पैसा मजा करायचा करायचा. साला टायर पंक्चर झालाय, ते पण आपल्या घराजवळच. काय जयरामशी, स्टेपने आहे ना, बदलून घे. घराजवळच आहे, ओळख वाढवायला हवी. घर पण मोठा आहे पण जमणं जरा अवघड आहे. सुरुवात करूया. चल. बेबी, तहान लागले, थोडं पाणी देतेस का? हो, आणून देते. थँक यू बेबी. अंकल तुम्ही फोटोग्राफर आहात का? आहे आपला साधारण. तुला आवडतं का फोटो काढून घेणं? खूपच. चित्रपट काढायला आवडतात, दाखवू? नको नको. आम्ही येऊ तुझी चित्र पाहायला. एकटीच आहेस तू घरात? मी आणि आई बस दोघच. यावेळी आई ऑफिस आहे, संध्याकाळी घरी येईल ना. तुझी शाळा? जाते ना. मग आज गेली ना शाळेत? शाळा 3 ला सुटते. अच्छा अच्छा. मग मी येईपर्यंत तू एकटीच? हो, पण अभ्यास पण असतो, चित्रपट काढायचे असतात. अंकल, आतापर्यंत माझी चित्र बघून सुद्धा झाली असती. आता नको, रात्री येईन तुझी मम्मी आल्यावर, तुझेही फोटो काढेन मी. माझ्या चित्रांचे फोटो काढाल अंकल? जरूर. मग आज याच अंकल. हो हो. अरे संतोष, आपली गाडी तयार झाली. ओके बेबी, थँक यू फॉर वॉटर. बाय बाय. मदन, रात्री खरा अंदाज येईल. मुलीला स्वतःचे फोटो काढून घेण्याची हौस आहे आणि चित्रकामाची. कविताने उगीच त्रास दिला तुम्हाला. अहो कसला त्रास, किती छान चित्र काढते. हो ना, मला तर वाटतं कुठल्या चांगल्या कंपनीला ही चित्र दाखवले ना, हा तर नक्कीच नवीन कॅलेंडर तयार करतील ते लोक. हो अंकल, आपण 3 चित्र लावूया. 3 नको, हे दे. हा
हे चित्र मलाही खूप आवडतं। अच्छा अरे कविता रोल संपलाय। अरे चेहरा कशाला उदास करतेस? दुसरा रोल आहे माझ्याकडे। चेहरा उदास करून बसली आहे। आता ते लाव। आता पुरे। मम्मी हे काय अजून किती किती चित्र बाकी आहेत? नको ग। अहो जर सगळ्या चित्रांचे फोटो काढायला मिळाले असते तर बरं झालं असतं। मम्मी घेऊ दे ना प्लीज प्लीज प्लीज। बरं बाई एक। नाही चार। बरं बाई दोन। चालेल। कविता मम्मी म्हणते ना बस तर बस, पुन्हा केव्हा तरी काढू आपण फोटो, काय म्हणते? आभारी आहे। अहो आभार कसला त्यात। कविता परवा फोटो मिळतील मीच देऊन जाईन। मी घेऊन जाईन ना। स्टुडिओ कुठे आहे तुमचा? अहो घरातच काम करतो। हो का? इथं तुमच्या बाजूलाच राहतो, चौथी का पाचवी, चौथी बिल्डिंग घरट। हा माहिती आहे मला। चल गुड नाईट। गुड नाईट अंकल। गुड नाईट कविता। पहिली पायरी तर चढलो आपण। झालं ना तुझ्या मनासारखं। अंकल किती चांगले आहेत ना मम्मी। वर्तमानपत्रासाठी फोटो घ्यायची इच्छा आहे। जरूर घ्या, पण त्यांच्या कामात व्यत्यय येणार नाही याची काळजी घ्या। थँक यू मॅडम। आमची कविता फार सुंदर चित्र काढते। हो का? तिचा फोटो मात्र जरूर घ्या। जरूर जरूर, काय काळजी करू नका। आता तिकडे बघ बाळ। तुझा फोटो घेतो। हा हा रेडी स्माइल स्टडी। अंकल तुम्ही? अगं तुझीच वाट बघतोय। त्या दिवशी तुझ्या सर्व चित्रांचे फोटो काढायला मिळाले नाहीत? हो मिळाले असत तर कॅलेंडर तयार झालं असतं। काढा ना, उद्या मला सुट्टीच आहे। उद्या तुला सुट्टी आहे? हो। अरे वा, उद्याच काढू आपण फोटो। अगं कविता तुझं कॅलेंडर छान। मी तुला खूप खूप मोर पिस देईन, एक तर आताच। कसला खेळ चाललाय ग? एक गंमत आहे आमची, सांगू? सांग। तुझ्या कवितेची चित्र ना घरोघरी असतील। असं कशी बरं? तीच तर गंमत आहे, काम झालं की सांगेन। हा पहिलाच कॅलेंडर। ओ नाही नाही नाही, उद्या रात्री सांगेन। हा उद्या रात्री, पण आज झोपणारच की नाही? हो तुझ्या खुशी। मम्मी एक चित्र काढायचंय, मी तुझ्या खुशीत झोपले असं। त्या चित्रातली कविता ना खूप सुखी असेल। मम्मीच्या कुशीत पडूनच राहायचं, उठायचंच नाही। अरे विलास कचरा सोड, हिरवळ धर, हिरवळ शोधायची आपल्याला। ए मदन, तू आणि विलास कॅमेरा घेऊन तयार राहा, 30 मिनिटात लाल चौकाजवळ पोहोचा, मी येतोच तेवढ्यात। चल चल तो हो पुढे। किती छान फोटो येतील माहिती आहे याचे? आणि एवढी तू चित्र काढायला शिकलीस तरी कुठे? माझी मीच काढते। तू स्वतःच काढते।
अच्छा एक मिनिट हा छान चित्र काढतेस थैंक यू गणपतीच है ना अच्छा अच्छा ते दुसर दे कैलेंडर तैयार झाला ना तर आइसक्रीम द्यावा लागेल तुला आइसक्रीम तो देणारच पण आता काही आता काय नको ते दे हाँ ये पण छान आहे रे काय झालं छा रोल चोकअप झाला दुसरा रोल दुसरा रोल ही नहीं कविता दुसरा रोल आणावा लागेल तू एक काम कर हे सगळी चित्र गोळा कर आपण दुकानात जाऊन रोल घेऊ गार्डन मध्ये फोटो काढू मस्त फोटो येतील गार्डन मध्ये चल चल लवकर चल पण अंकल घरात कोणी अग आपण तासाभरात परत येऊ अंकल मम्मीला सांगितल्याशिवाय अग मम्मी परत येण्याच्या आत मध्ये आपण येऊ तुझ्या या चित्रांच्या फोटोचं कॅलेंडर तयार झालं ना तर मम्मी इतकी खुश होईल पण हे कोणाला बोलायचं नाही हा एकदम सरप्राइज देऊ मम्मीला अंकल मम्मी खरच खुश होईल पण ती येण्याच्या आधी परत यायचं हा येऊयाच पण या आपल्या दोघांमधलं गुपित हा कविता तुझा फोटोही घ्यायचा आहे कॅलेंडर कंपनी वाले फोटो मागतील प्रत्येक चित्राखाली चित्रकाराचा फोटो ठेवायला सांगेन मी माझ्या ओळखी भरपूर आहेत विचार कर कविता तुझी आई किती खुश होईल ज्यावेळी हे कॅलेंडर तुझ्या मम्मीच्या समोर असं फेकेन बरं झालं रोल तरी मिळाला आपल्याला अरे संतोष अरे तुम्ही इकडे कुठे अरे पण तू कुठे चाललायस अरे हिच्या चित्रांचे फोटो काढायचे आहेत कविता याला ओळखतेस हा विलास हे दोघे माझे मित्र अरे आम्ही पण येतो ना फोटो कसे घेतोस ते पाहायला येऊ ना बेबी या ना अंकल चला चला अंकल फुगे ए फुगे वाला इकडे किती पैसे विलास इचे थोड़े शॉर्ट्स के अंकल माझे वीडियो हाँ तुझी वीडियो अगर तुझी वीडियो तर मस्त चेल चंगा ले चंगा अगर कविता कैमरा तर आहे त्याचा उपयोग करून घेऊ मस्त काढा वीडियो अगर एकदम मस्त तू असं कर तू त्या तिकडे जा आणि परत परत ये विलास खर काम शूट करशील ना तेव्हा आमचे चेहरे येता कामा नाहीत मला सांगायला नको मदन अरे तुमचे चेहरे कुठे आलेच ना तर एडिटिंग करतोयच की आपण पण मला एक सांगा दोस्त साला ह्यात काय मजा मजेसाठी देह कसा रुक्मिणीसारखा पाहिजे एकदा चाकून बघ क्या लिज्जत है इसमें कोळ शरीर कवेत हाय नुसत्या कल्पनेने सुद्धा नशा येते जाऊ दे तुला रसरशी देहाबरोबरचीच लगट पसंत रुक्मिणी अरे याचा शोक परंपरागत आहे सिगरेटचा झुरका घेतो तो इवल्याशा विडीची काय मजा येणार त्याला अंकल इथून येऊ ना ये 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 ए बेबी आता हे बघ या बाजूला इकडन येशील इकडन येते पण माझ्या चित्रांचे फोटो अगं काढूया ना आपण आता आपल्या कवितेच्या चित्राचं कॅलेंडर तयार होईल बाजारात येईल मग आपल्या कवितेचं नाव साऱ्या देशात आहे ना हा आता फक्त हे बघ व्हिडिओ साठी एक शॉट हा तू तिकडे जा ते बघ हा मदन पहिलीच कॅसेट जोरदार काम सरळ नाही बळजबरी करावी लागेल करूया रे बळजबरी करावी लागली तर तिचं ओरडणं तिची धडपड बरोबर टिपावी लागेल तिचा विरोध बघणाऱ्यातला पशु जागा करेल आणि जर तसं झालं तर पैसे उधळेल तो पशु हा धंदा अधिकाने ध्यानात आला जयराम शेठ मलाही खाणार अरे रे
खाऊ दे, आपली तर किती दिवसाची भूक भागणार। विलास नीट लक्ष ठेव, इवलेशे विडीचा झुरका आज काय नशे आणतो ते बघच। अंकल येते हा, तयार रहा। आम्ही तयार आहोत, ए बेबी ए। कविता आली आहे का? आली आहे का? आली आहे का? आली का? आली आहे का? आली का? नहीं नहीं, साहेब साहेब माझी मुलगी हरवली, खूप शोधले पण सापडत नाही हो। हे पहा जरा शांत रहा पाहू, आपण तिला शोधून काढू। बरं तिचं वर्णन सांगा बरं। फोटो आहे माझ्याकडे, हा बघा। शिकते ती? हो आज सुट्टी आहे शाळेला। बर कुणा मैत्रिणीच्या घरी तर गेली नसेल? शक्य ते सगळीकडे जाऊन आले पण कुठेच सापडली नाही। सासा ती कुठे जातच नाही आणि गेली तर घराच्या आसपास असते, कुठे गेली असेल हो? बाई शांत व्हा पाहू, सगळं सविस्तर नोंदवा, टेलिफोन नंबर द्या, नक्की सापडेल। लवकर शोधा हो तिला, जेवणाची वेळ झाली तिची। हा आईला शोधत असेल उपाशी पोटी, इतके मोठे झाले तर पहिला खास आईनच भरवायला हवा। कविता बाई बाई शांत व्हा पाहू, सगळं सविस्तर नोंदवा, टेलिफोन नंबर द्या, हं नक्की सापडेल, लगेच कळू आम्ही तुम्हाला। ओके करू शकता तिला। हॅलो, मी इन्स्पेक्टर सीमा मराठे बोलते, तुम्ही इथे येत्या का प्लीज? कविता सापडली? मी आले तर लवकर या तुम्ही। तिला जपा। मालू सरे, पोलीस फाईलमध्ये फिर्याद नोंदवली गेली आहे कुणायका कृष्णाची। आता एक आई येत आहे समोर, या वर्दीतली इन्स्पेक्टर उभी राहील तिच्या समोर, पण पण या शरीरातली आई मी विकणार मुलीला। हराम खोर! साहेब कुठे माझी कविता? सांगते, हा फोटो कवितेचा। माझी कविता कुठे, कशी आहे? या कुठे आहे? या माझ्या बरोबर। सहन करावं लागलं असेल तिला।
पण तिला मारण्याआधी त्या नराधमानी तिच्यावर बलात्कार कविता ना खूप सुखी असेल मम्मीच्या खुशीत पडणंच राहायचं उठायचंच नाही Thank you.
एखाद्या चांगल्या कंपनीला ही चित्र दाखवले ना तर नक्कीच नवीन कॅलेंडर तयार करतील ते लोक। अहो जर सगळ्या चित्रांचे फोटो काढायला मिळाले असते तर बरं झालं असतं। इथं तुमच्या बाजूलाच राहतो। अंकल अंकल काय करता, सोडा सोडा मला अंकल, मम्मीला सांगेन मी। जोरदार रे जोरदार, तिसऱ्यांदा बघतोय, गुड जॉब। थँक यू। पोरगी पण झक्कास, पहिलीच कॅसेट जोरदार। अरे असली कोवळी मॉडेल्सच पाहिजेत रे आपल्याला। दुसरी कॅसेट आण, हे घे फुल पेमेंट ॲडव्हान्स। या तप्पीचं वजन फार हलकं आहे जयराम शेठ, नाही काम फार नाजूक आहे पण जोखीम भारी। मला माहिती होता तू जास्त पैसे मागणार आहे, हे घे बेबी। अनेक आशीर्वाद, तू तर वाचलत असशील। मी तर वर्तमानपत्राच्या 5 प्रती घेऊन आलो। फार आनंद झाला, कवितेला पहिलं बक्षीस मिळणार, ती तिच्या क्षेत्रात मोठं नाव कमावणार। तुमच्या आईचे तुम्हा दोघींना खूप खूप आशीर्वाद। करुणा तर घरभर नाचत होती वर्तमानपत्र घेऊन। कवितेला बक्षीस मिळणाऱ्याचा फोटो छापून येईल तेव्हा हे वेळाबाई काय करेल कोणाला ठाऊक। सॉरी टू डिस्टर्ब यू, मी आत येऊ का? या। आम्ही इथं नव्हतो, आलो तेव्हा कळलं। शी वॉज सच अ स्वीट गर्ल। पण हे सगळं घडलं कसं? काहीच कळत नाही। पोलिसांना तिचा मृतदेह मात्र हाती लागला। पोलीस तपास करतच असतील। करत असतील, मला त्याच्याशी कर्तव्य नाही। गुन्हेगार सापडतोय की नाही काही फरक पडत नाही, मला माझी कविता। तुमचे दुःख विसरण्यासाठी मी काय करू शकेन असं वाटत असेल तर मनात संकोच न बाळगता मला सांगा आणि तुम्ही लवकर स्वस्थ व्हा। स्वस्थ झालेच आहे, कामावर पण जाणार आहे। ज्या नशिबात होतं ते घडलं, आपल्या हातात काय। पुन्हा सांगतो मी, काय काम असेल तर सांगा, येतो मी। प्रवतम 10 रुपये, 2 वडापाव आणि एका अल्पवयीन मुलीचं आयुष्य संपलं। मुंबईत पुन्हा एकदा 12 वर्षाच्या मुलीवर बलात्कार। मानसी हियर। हा मानसी, मी रवी बोलतोय। हे बघ, तुझ्या कामाला येईल अशी एक कॅसेट मिळाली मला। अरे मग फोन कशाला करतोस बाबा, सरळ घरी नाही का धडक द्यायची? हे बघ, रात्री मला स्वप्न पडलं नव्हतं की तू घरी असशील म्हणून। कुठल्या तरी खास बातमीच्या शोधात भटकणाऱ्या जमातीत मोडतेस तू। झालं बोलून, चल लवकर कॅसेट आण। फार व्यथित करणारी कॅसेट आहे ग। सर्व व्यथित करणाऱ्याच बातम्या माझ्या समोर आहेत, तू लवकर ये। हो हो, ये तुम्ही। अल्पवयीन मुलीवर पुन्हा बलात्कार। उघडाय, ये आत। मानसी, हेच ती कॅसेट, तुझ्या रिसर्च साठी फार उपयोगी पडेल ना। मग लाव ना। ओके। Thank you.
असेल या कॅसेट मध्ये? मानसी, फार व्यथित करणारी कॅसेट आहे गई. कविता आपल्याच गावची मुलगी आहे. शाळेतून तिचा पत्ता मिळेल. तुम्हाला कळलंय की माझी मुलगी कुस्करली गेली होती. तुम्हाला तिची माहिती हवी, तिचे फोटो हवेत. कल्पनेचे घोडे तुम्ही नाचवणार, वर्तमानपत्राचे रकाने भरणार. थोडे दिवस चर्चा होईल, नंतर नंतर सारं विसरलं जाईल. विसरण्यासाठी प्रश्न. मेहरबानी करा, तुम्ही आता जा इथून. कृष्णाताई, ज्या मुलीच्या देहाभोवती कोवळ्या वयात विकृत वासनेचा वेखा पडला असेल, ती मुलगी आयुष्यभर ते क्षण विसरू शकत नाही. तुमच्या कविता एवढी असताना या मानसीने सुद्धा ते सारं सहन केलंय. तुम्ही हो, मी ही मानसी, तुमच्या कवितेवढीच मानसी. घरच्याच माणसाच्या विकृत वासनेचा भोग बनली. घरचा माणूस? हो, घरचा. माझे काका, मी लहान असतानाच आई वडील गेले. एकुलती एक मुलगी होती मी त्यांची. काकांच्या घराशिवाय दुसरा आसरा नव्हता. आले तिथं राहायला. थोड्या दिवसांनी सुरू झाला यातना. काकू घरी नसताना काका मला बोलवायचे, ते माझ्या शरीरावर हात फिरवायचे, सबंद शरीरावर मला कवटाळायचे, माझ्या गालांवर, माझ्या ओठांवर. सिगरेटचा वास सहन होत नव्हता. नंतर ते माझा हात त्यांच्या शरीराकडे वळवायचे. कसं सांगू, किळसवाणं आहे हे सगळं. घाण घाण. कुस्करला जाणाऱ्या देहातलं मन जोपासून ठेवणं फार मोठं अग्निदिव्य आहे ताई. मानसी, मी जे बोलले ते एका दुखावलेल्या आईच्या मनाची बोल होते. मी मनावर घेतलं नाही. एका विषारी विकृतीला बळी पडली होती तुमची मुलगी. कोळ्या शरीराबरोबर खेळायची विकृती, हा खेळ आता बाजार बनलाय. असल्या घाणेरड्या खेळाची कॅसेट, फिल्म, सीडी, फोटो याची मोठी बाजारपेठ आहे. या पैशाच्या खेळापोटी कोळ्या मुली मुलं सुद्धा बळी पडतात. विकृती आणि व्यापार याने धरली आहेत कोळी शरीर आणि मन आपल्या विषारी मिठीत. ताई, कविता कशी सापडली त्यांच्या तावडीत? माझ्या अवतीभोवती राहणारे लोक आहेत ते. अवतीभोवती? आयुष, मला एक पुरावा सुद्धा सापडलाय. फोटोग्राफिक फिल्मचं खोकं आहे.
हो कविता गेली त्या दिवशी हे घरात सापडलं या फिल्मलेस तो फोटो घेतो खात्री आहे तुमची आहे पहिल्यांदा तो आला कविताच्या चित्रांचे फोटो घ्यायला कॅमेऱ्यात रोल भरून असंच खोको फेकलं होतं सवय असेल त्याची मानसी तूच विचार कर की मी घरात नसताना फोटो काढण्याचा बहाणा करून तो घरात शिरला कवितेला पटवून घराबाहेर घेऊन गेला आपण पोलिसांना नाही माझ्या घरच्यांनाही मी अजून कळवलेलं नाही आणि आपण फिर्याद करायला गेलो तर ते लोक चोख पुरावा मागतील फिर्याद धूळखात पडून राहील आता जे काही करायचे ते मलाच करावं लागेल काय करणार माझ्या मुलीचं योग्य तर्पण गुन्हा करणार गुन्हा घडलाय मी न्याय देणार एका निष्पाप मुलीच्या आत्म्याला शांती लाभेल असा न्याय परंतु आता परंतु वगैरे काही नाही पण मानसी मला तुझी मदत लागली तर काय पाहिजे मला गाडी शिकायची आहे माझी गाडी आहे मी शिकवेन पण काय करणार शिकून मला वेग हवाय वेग पाठलाग करायला शिकवेन पण जे काही करायचं ते मला विश्वासात घेऊन करायचं असला हट्ट धरू नकोस हे बघ जे काही सांगावं वाटेल ते जरूर सांगेन पण स्वतःहून मला विचारायचं आहे कबूल दुसरं तू मला ताई म्हणू नकोस आई म्हण मम्मी एक चित्र काढायचंय मी तुझ्या कुशीत झोपले असं त्या चित्रातली कविता ना खूप सुखी असेल तुझ्या कुशीत झोपू दे ना काय माझ्या केसातून हात फिरव ना काय आता पुढे काय पाऊल कसं उचलावं तोच प्रश्न आहे विचार करून दमते मी विचार करता करता सारखी कविता समोर येते त्या दिवशी तिचा बघितलेला तो मृतदेह आईची कूस सोडून मृत्यूच्या कुशीत झोपली होती ती शांत दिसत होती तिच्या किंकाळ्या मला ऐकू येत होत्या त्या दिवशी आज अगदी या क्षणी सुद्धा आता तू जरा पडतेस माझ्या मांडीवर अजापुत्रो बलिं दद्यात् देवो दुर्बलघातकः अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च अजापुत्रो बलिं दद्यात् देवो दुर्बलघातकः घ्या
अगं कृष्णा, एकटीच आणि कविता कुठे आहे? आणली नाहीस बरोबर? कविता कविता गेली. शांत हो मुली, शांत हो. जे घडलंय ते कळलंय, पण ते कसं घडलंय हे सांगून तू आपलं मन दुःखी करू नको. बाबा बाबा बाबा, तिला स्वाभाविक मृत्यू नाही आला. स्वाभाविक मृत्यू नव्हता, हीन प्रवृत्तीनं ग्रासलेल्या नाहतामांनी तिला घडली. बाबा ऐकूस करली तिला. सांग मला कोण आहे ते हैवान? या म्हाताऱ्या शरीरात त्याला ठेचायची ताकद अजूनही आहे. होय बाबा, मला खात्री आहे. तुम्ही डोळे जरी रोखले त्या बेकड माणसांवर, तरी राख होईल त्यांची. पण मला कळू द्यायचंय त्यांना, जिची कोवळी पोरगी त्यांनी कुस्करली, तिची आई स्वतः त्यांना सजा देऊ शकते. अगं पण पोरी, अशा दुष्ट माणसांच्या सामोरी तू गेलीस आणि तुला मी सावध आहे. माझ्या एका मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना सापळ्यात अडकवण्यासाठी मी माझ्या दुसऱ्या मुलीला पुढे करणार आहे. केसाला धक्का लागणार नाही तिच्या. तिचं काम फक्त त्यांना माझ्यापर्यंत खेचून घेऊन यायचं. त्यानंतर त्यांच्या नरडीचा घोट तर एका आईचं तडफडणार काळीच घेईल. पण हा तर आधी शिकेल ठरेल. त्यापेक्षा त्याला माझ्या हवाली कर. हा जन्म तर सोडच, पण पुढच्या कित्येक जन्माला पुरून होईल असा दंड करीन मी त्याला. नाही बाबा, मुलीचं तर्पण आईलाच करू द्या. करुणाला, तुमच्या मुलीला जशी आहे तशीच तुमच्या पुढ्यात ठेवेन. हे भीक माझ्या पदरात घाला. आमच्याकडे ठेव होती तुझी, ती अंगावर हळद लायला आणि डोक्यावर अक्षता घ्यायला नेली असतीस ना, तर आमचे पंचप्राण ओवाळून आम्ही पाठवणी केली असते तिची. पण मुली वासनेच्या विस्तवाशी खेळायला नेतेस. नको मुली, नको. त्यापेक्षा म्हाताऱ्या शरीराला दधीजीचं दान दे, या हारांचं शस्त्र बनू दे, नायनाट करेल शस्त्र त्यांचा. बाबा, तुम्हीच माझी निवड केलीत ना या घराची सून म्हणून. या घराचा उंबरठा ओलांडून घरात आले आणि आई झाले. एक आई तुम्ही निवडलेली तुमची सून. तुमच्या मुलाची गोड आठवण घेऊन त्या पापांना सजा द्यायला निघाली. तुमची निवड किती रास्त होती याचा अभिमान स्वर्गातल्या तुमच्या मुलाला सुद्धा वाटेल हो. मला आशीर्वाद द्या. काय खेळ खेळायचं ठरवलंयस ते कळत नाही. तुझा आक्रोश तुझ्या मनातून तुझ्या डोळ्यात डोकावतोय, त्याला रोखणं. तूच माझा आधार. तुझ्या बहिणीवर झालेल्या अत्याचाराचा बदला तुझ्या मदतीशिवाय मी घेऊ शकणार नाही ग. मी काय करू? पण आई, जे करायला सांगशील ते सर्व काही करेन. तुलाच करावं लागेल. तुझ्या कित्ताचे हत्यारे हाकेच्या अंतरावर आहे. बेटा, तू आता इतकी लहान नाहीयेस कि जे तू समजू शकत नाहीस. त्या नराधमाने आपली विकृत वासना भागवण्यासाठी आहेत बेटा अशी माणसं या जगात आहेत. विकृत माणस त्यांचं. मी आई आहे तुझी. कसं सांगू मी तुला, आपल्या तावडीत लहान मुलींना पकडतात, त्या मुलींशी व्यभिचार. आपली कविता त्याच हीन प्रवृत्तीला बळी पडली.
ज्यांनी हे कृत्य केलं ती माणसं इथंच आपल्या आसपास वावरतात, त्यांना शिक्षा द्यायला माझे हात असे शिवशिवत आहेत, आणि त्या हातातलं हत्यार तू आहेस. मी? होय बाळा, तुझ्या धाकट्या बहिणीवर अत्याचार करणाऱ्यांचे हात छाटायचे, तुला छाती चिरायची आहे, मुंडकी मुरगळायची. तुझ्या धाकट्या बहिणीच्या खुनाचा बदला घ्यायचा आहे मला, त्यासाठी मला तुझी मदत हवी आहे ग, तुझी. घाबरू नकोस, तुझ्या शरीरावर एक लहानसा ओरखणा सुद्धा पडू देणार नाही, खात्री बाळग माझी. पण तुझ्या मनाला डसणाऱ्या विषारी फुटकारापासून मी नाही वाचू शकणार. तुझ्या अभागी आईला माफ कर. आई, से सांगशील ते करेन. किती तर वाटते, पण माझी आई माझ्या पाठीशी आहे हा विश्वास पण वाटतो. आई, कवितेला जे सहन करावं लागलं त्याची कल्पना पण मला करवत नाही ग. आई, मुलीच्या साथीनं आईचं पोट सोडूच नाही असं वाटत ग. आई, मला तुझ्या कुशीत घे ग. आई, आई, मला शाळेत मिळालेली मैत्रीण खूप छान आहे ग. तिच्या घरीच जाऊन आले. मला किती मैत्रिणी मिळाल्या माहितीये? किती? 5. त्यातल्या एकीनेच मला तिच्या घरी बोलवलं होतं. मी पण बोलवणार त्या सगळ्यांना. बोलव ना, खूप खेळा. आणि आई, मी आपल्या गावातल्या खूप खूप गमती त्या सगळ्यांना सांगितल्या. त्या आल्यावर आम्ही सागर गोटे खेळणार, कवड्या खेळणार, गोट्या सुद्धा. गोट्या घरात नाहीत आपल्या? मी आणलंय ना सगळं. आमच्याकडे ठेव होती तुझी, ती अंगावर हळद घ्यायला आणि डोक्यावर अक्षता घ्यायला नेली असतीस ना, तर आमचे पंचप्राण ओवाळून आम्ही पाठवणी केली असते तिची. पण मुली वासनेच्या विस्तवाशी खेळायला नेतेस. नको मुली, नको. मला घ्याल का ग तुम्ही तुमच्या खेळात? आई, तू पण येशील मग तर. पहिल्यांदा आपल्याला ते नाटक करायचं. कविताच्या मारेकऱ्यांना यमसदनी पाठवायचंय. आई, आज कविता असती तर बस खेळतच राहिलो असतं साखर कोटे. आई, हे पीस कित्ताच आहे, स्वतःच स्वतःच्या तोंडावर फिरवत राहायची, मग माझ्या तोंडावर फिरवायची, खूप हसायची. आई, कसं मारलं का तिला त्यांना राधामांनी, कसं मारलं? ते पण मरतील, पण त्यांना मारण्यासाठी तुला पुढे करताना आतडी तुटतात ग माझी. जीव कसा दिसत होत माझा, कवितेचा चुरगळलेला देह, हलत नाही डोळे पुढून माझ्या. खेळ नाही, नाटक. पुरी, माझ्या पोटी जन्माला आलीस फुफाट्यात पडायला. अग, कुठं फेडणार हे पातक मी?
आई आजोबाबा चिलयाची गोष्ट सांगायची. याच्या एका माऊलीच्या दारी गेले, भोजन मागितलं, पण कशाचं भोजन? तिच्या मुलाच्या मांसाचं भोजन. त्या माऊलीनं मुलाला बोलवलं, कापलं, उखळीत घालून कुटलं आणि त्यांना भोजन करून दिलं. आई याचकांची भूक भागवण्यासाठी सख्या आईनं आपल्या मुलाला उखळीत घालून कुटलं ग. मग पाप्यांचा नायनाट करण्यासाठी तू मला पुढं करायला कसरू नकोस ग आई. थोडा त्रास द्यायला आले होते. या या या, काय काम काढलं? कवितेच्या बहिणीला घेऊन आले, खेड्यात होती आजी आजोबांकडे. कविता गेली, मन उदास राहत होतं, करुणाला घेऊन आली. बरं केलं तुम्ही, नाही थोडं मनही तुमचं हलकं होईल. कवितेचे खूप फोटो आहेत, करुणाचे फोटो नाहीयेत. कवितेचे इतके फोटो बघून तिला वाटेल ती मला आवडत नाही. ओहो, त्यात काय एवढं, ढीकभर काढू फोटो आपण तिचे. ठीक आहे, रोल मी आणणार आणि बिल द्यायचं. अहो बिल काय द्यायचं, त्यात शेजार धर्म हक्क आहे तुमचा. ते काही नाही, पैसे घ्यायचेच. जशी तुमची इच्छा. फोटो केव्हा काढायचे तुम्ही सांगाल तेव्हा. करुणाची शाळा असते, एखाद्या दिवशी संध्याकाळी काढूया. चालेल चालेल ना. फोन नंबर देता का? एक मिनिट. चाल ना याच्यावर. हो हा एक मिनिट. हाँ मी कळवीन. हा अच्छा ठीक आहे. संतोष, संधी चालून आली रे घरी. आम्ही सागर कोटी घेणार, कवड्या खेळणार, कुठे सुद्धा. आई म्हणून मी तिला फार कमी दिलंय. आजीच आई झाले माझ्या मुलीची. माझ्या सोबतीची ओ मुलीला मिळाली नाही ह्या विचारानं मन कधी कधी रित रित वाटत. हा रोल मी देणार. ओ तुमची अट नाही का? करेक्ट, माझ्याच पसंतीचा रोल आहे. आगे लोड कर. तुम्ही सांगा हा मला काय करायचं ते. पण अंकल फोटो मात्र मस्त आले पाहिजे. तू काळजी करू नकोस बेबी, आमचा असल्या कामात हातखंडा आहे. हातखंडा छान. अंकल नाव काय तुमचं? मदन. माझं संतोष. छान छान नावाचे माझे अंकल हो ना आई. मदन पोझिशन फेवरेबल आहे. मॅडम बेबीचा चेहरा फोटोजेनिक आहे. आया आई तू मॅडम. मदन बेबीला पण मॅडम म्हणत जा. हो बेबी मॅडम थोडस पाठीमाग. ओके ओके बस. छान स्माइल. थोडा हात जरा इथे आ गालावर. वेट 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 वेट. थोडे केस पुढे घे पुढे घे. एक मिनिट. अरे हात ऍडजस्ट कर. हात खाली. ओके मस्त मस्त. केस थोडे केस पुढे घे केस पुढे घे. थोडं खाली. बस बस मस्त मस्त. ये गुड. छान फोटो मिळाले बेबी मॅडम. फोटो मिळायला अजून 4-5 दिवस लागतील. अंकल का हा एवढा उशीर?
उद्या जन्माष्टमी, परवा मला 2-3 दिवसासाठी बाहेर गावी जायचे. अंकल कॅन्सल करा ना माझ्यासाठी. बेबे मॅडम संतोष आणि विलास जाणार आहेत, मी देईन ना तयार करून तुझ्यासाठी. थँक यू अंकल. अंकल आज तुम्ही माझे फोटो घेऊन जाताय बरोबर, एकदा मलाच घेऊन जाना, लांब लांब खूप फोटो काढा माझे. हो जाऊया ना, पण तुझ्या आईला पसंत असेल तर. मला पसंत न पडण्याचं कारणच काय, किती फोटो काढले तुम्ही तिचे, हाऊस पुरवताय, चांगले आहात तुम्ही. अरे पहिल्या मुलीचा विशेष काढला नाही तिने. अरे एकटी बाई ती गपल बसणार, कोण दाद देणार तिला. आणि विलास त्या बाईवर भाळशील गाड्या तू, लाजला लाजला लाज. अरे बाईचे फोटो काढले की नाही. काढलेत ना, तिला नकळत काढले. पण विलास बाई तुझ्या कामाचे टाकदा, काम होऊन जाईल तुझं. आम्हाला फक्त त्या मुलीवर किरण साधू दे. नाही काही, फार खाणारेडी माणसं आहेत ती, माहित आहे मला. पण आपल्या समोर हा एकच रस्ता आहे आणि आज माझी पूर्ण खात्री पटली आहे की ती हीच माणसं आहेत. हीच तर संपूया त्यांना. भीती तर वाटते, त्यांच्या सावलीचा स्पर्श सुद्धा होऊ नये असं वाटत. तरी मी जवळीक साधेन, तू संपव त्या सगळ्यांना. त्या दिवशी सुद्धा आत्ता माझ्या सापळ्यात ते हवसखोर स्वतःच्या पावली चालत येत. एक नाटक करणार आहे मी, कोवळ्या मुली पाहिजेत ना त्यांना, आमिष ढकलणार आहे मी त्यांच्या समोर. त्यांचे वकवकलेले हात करुणाच्या शरीराला स्पर्श करतील, आयुष्यभर त्या विकृत वासनेच सावट तिच्या सोबत राहील, माझ्या सोबत राहील. सोडा सोडा मला, आई आई थांबव ना गं बाकाला, आपण जाऊ दूर कुठेतरी, उघड्यावर राहू, उपाशी राहू. काका सोडा सोडा मला, आई या गाण्यातून बाहेर खेच ग मला. मला गप्प बसावं लागलं, माझी आई नव्हती ना. अशा कितीतरी मुली गप्प बसून हे घाणेरडं जीण जगत आहे, अशा जीण्याला जबाबदार आहेत काका मामा आणि भाऊ सुद्धा. बोललं तर कुणी ऐकणार नाही, कुणी मानणार नाही, घरची अब्रूज झपाट्यावर येते ना, म्हणून गप्प बसावं लागत. वाटत की नरडीचा घोट घ्यावा, पण कुवत नसते. मानसी शांत हो, करुणा त्यांना माझ्यापर्यंत खेचून आणणार आमिष मात्र आहे. मी सावध आहे, करुणाची सावली बनून राहीन मी. मानसी कोवळ्या मनाला आणि देहाला डसणाऱ्या त्या विषारीपणा तेच झालाच पाहिजे. तसं नाही केलं तर कुठं कविता कुसकरली जाईल, कुठं मानसी आयुष्यभर कणत राहील. मला तुझी मदत लागेल. तुला वाटेल ती मदत करायला तयार आहे मी. तुझी गाडी कधीतरी लागेल मला. करुणाला फिरायला घेऊन जाण्याची इच्छा आहे आणि तुझ्याशिवाय गाडी चालवता येते की नाही ते बघायचंय. Ha ha ha.
टाइटले टाइटले